वाटतेस तू मला. थँक्स. पण आज माझं कौतुक का? हे कौतुक नाहीये, तू तेवढीच बालिश आहे असं म्हणायचंय मला. एनिवे तुला आता कौतुक ऐकायचंच आहे तर करते. कसं आहे, शत्रूने जर चांगलं काम केलं तर त्याला दाद दिलीच पाहिजे. आणि माझं मन तेवढं मोठं आहे फायनली. तस काय चांगलं काम केलंय मी? मला वाटलं नव्हतं तू रिया हा वार परतवून लावशील. कसं आहे ऐश्वर्या, मी ना शाळेत बाईंना फक्त उत्तर देणारी चुणचुणीत मुलगी नव्हती. मला डॉज बॉल सुद्धा छान खेळता यायचं. पण तुला सांगू मी, तू ना मुंग्या मारण, फुलपाखरं डबेत बंद करून ठेवणं असेच खेळ खेळली असे हो ना, इतरांना त्रास देणारे. तर तुझं कौतुक केलं तर लगेच शेपारलीस ना. म्हणून लहान मुलांचं कौतुक करूच नाही. ऐश्वर्या, एकूणच तुला लहान मुलं आणि त्यांची सायकोलॉजी खूपच कळते. आय गेस म्हणूनच तुला शंतनू आवडला असेल. लहान आहे ना तुझ्यापेक्षा. पण कसं आहे ऐश्वर्या, लहान मुलं कायम लहान राहत नाही, कधीतरी मोठे होतातच. म्हणूनच मी आता मोठा गेम खेळणार आहे. शेवटचा घाव, फायनल वर्ड. ए ऐश्वर्या, हे ऍडव्होकेट कीर्ती कुमार तुला दरवेळी असंच सांगतात का? कसं आहे ना, मला कुणीही कितीही काहीही सांगितलं ना तरी मी मला जे हवं तेच करते. आणि आता मला ह्या सगळ्याचा तुकडा पाडायचा आहे. सगळं लवकरात लवकर संपवायचंय मला. ऑफकोर्स जगाच्या अंतापर्यंत हे चालणार नाहीच आहे. पण या वेळेचा बॉल तू डॉच करू शकणार नाहीस. आणि मैदानात उतरण्याआधीच मी जिंकले तर? इट वोंट बी फेअर. तुला सगळ्यांसमोरच हारायचंय का? ठीक आहे, ये मैदानात. बेटर, भेटू लवकरच. ऐश्वर्या, मी ना नेहमी शत्रूलाही बेस्ट लक देते. माझंही मन मोठं आहे. सो ऑल द बेस्ट. अजून नाही आलेला हा शर्वरी. ऑन द वे बाबा, येईलच तो. तू बस, मी बघतो. या ना प्लीज. बस मी पाणी आणते. आई, बाबा, हे मिस्टर किरण सामंत, ऐश्वर्याचे एक्स हस्बंड. नमस्कार. आणि ही माझी आई, बाबा, श्रीकांत आणि अनुपमा सदावर्ते. नमस्कार. आणि ही माझी बायको शर्वरी. तुम्ही काही चहा कॉफी घेणार का? नाही, नको, थँक्स. तुमचं वाटेत बोलणं झालं असेलच ना? हो, शंतनूने सांगितलं सगळं मला. म्हणजे शंतनूची बाजू, शर्वरी बद्दल सगळं, कोर्ट केस, ऑफकोर्स ऐश्वर्याची पण. इन शॉर्ट सगळी स्टोरी, एकंदरीत सगळं प्रकरण लक्षात आलंय माझ्या. पण
फ्रँकली स्पीकिंग मला यात फार काही आश्चर्य नाही वाटलं, म्हणजे ती बाई आहेस तशी. तशीच म्हणजे? म्हणजे म्हणजे बघा ना, आपल्यालाही कुणाला तरी त्रास द्यावासा वाटतो, कुणावर तरी सूड उगवावासा वाटतो, राग येतो कुणाचा तरी, पण आपण तसं वागत नाही. आपले हे विचार आहेत तेवढ्या पुरते असतात, पण ऐश्वर्याचं तसं नाहीये. ऐश्वर्या भयंकर इम्पल्सिव्ह आहे, प्रचंड चिडखोर आहे, आदळापट करते, व्हायलंट होते, तिचा स्वतःवरचा कंट्रोल जातो. काही क्षणात ती इतकी वेगळी वागते की आपण गोंधळून जातो. नेमका कशावर विश्वास ठेवायचा हे आपल्यालाच कळत नाही. हा, व्हॉट अ डे इट हॅज बीन. सॉरी. काय काय झालं? नाही, मी नॉक करून यायला हवं होतो ना. मी शांतनू, चुप बस. मला वाटलं मी नॉक करून परवानगी घेऊन आलो नाही म्हणून असं बघतेस. काय डेंजरस लुक आहे तुझा, एकदम बायको होतेस, एकदम वकील. मगाशी पण त्या किरणला एकदम प्रोफेशनली प्रश्न विचारत होतेस. वकील जागी झाली तुझ्यातली. तुला या सगळ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तो कसा? तू मित्रांबरोबर बाहेर गेलास, उशिरा आलास, मला काही कळवलं नाहीस, तर मग माझा गेअर चेंज होऊ शकतो. आणि मग वकील असल्या कारणाने मी इतर बायकांपेक्षा जास्त प्रश्न विचारू शकते तुला. बापरे, गंभीर आहे. आपण असं करूया का मग की तू माझ्या बरोबर पार्टीजला येत जा, ऑफिसच्या पार्टीजना सुद्धा. म्हणजे काय, तू स्वतः आय विटनेस असशील आणि पार्टी संपली की घरी येण्यासाठी मला एक ड्रायव्हर पण मिळेल. ड्रायव्हर? बरोबर, मग असं का बघत होतीस माझ्याकडे? नाही, त्याचं कारण असं की माझ्या अचानक लक्षात आलं ऐश्वर्या ड्रग्ज घेत होती, तिच्यावर नार्कोटेक्सची केस झाली आहे, म्हणजे तशी ती या सगळ्यात मुरलेली असणार. पण मग तुला कधीच कसं कळलं नाही? खरंच नाही कळलं. म्हणजे ऑनेस्टली मी कधीच स्मोकिंग वगैरे काही केलं नाही. हा, ड्रिंक्स घ्यायचो, पण बाकी हे सगळं कधी केलं नाही, त्यामुळे असेल कदाचित. नाही यार, ऐश्वर्यानी माझ्यासमोर ह्यातलं कधीच काही केलं नव्हतं. हो, मान्य आहे तुझ्या समोर केलं नसेल, पण शांतनू, ऐश्वर्याच्या एक्स्ट्रीम वागण्यामागचं हेही एक कारण असू शकत. सी, कारण ड्रग्ज घेणारे लोक एक्स्ट्रीम हाय असतात तर कधी एक्स्ट्रीम लो असतात. म्हणजे ड्रग्जच्या अंमलाखाली असतात तेव्हा भयंकर खुश असतात, आणि नशा उतरली की मग डायरेक्ट डिप्रेशन, सुसायडल वगैरे होतात. ऐश्वर्या वागायची असं कधी कधी. बापरे, ड्रग्ज आणि बायपोलर दोन्ही असेल तर मग अवघड. बिचारी ऐश्वर्या. बिचारी? हो, शांतनू आजारी आहे ती, शरीराने आणि मनाने. आणि ती ज्या कुठल्या गोळ्या घेते त्या धड डॉक्टरांची ट्रीटमेंट म्हणून घेते का स्वतःच्याच डोक्याने घेते तेही माहित नाही. तुला मी नाही बिचारा वाटत? म्हणजे त्या ऐश्वर्याने जर माझ्या पाठीत कात्री वगैरे खूप असली असती तर? शांतनू, चुप. पण शांतनू, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो ऐश्वर्याचा नवरा, तो जे काही म्हणत असेल, पण एवढं सगळं झाल्यानंतर त्याने पोलिसात जायला हवं होतं. तुला दया आली ना आता तिची, तशीच त्यालाही आली असेल. सर्वरी असं होतं ना, लहान मुलं, आजारी माणसं, भ्रमिष्ट झालेली माणसं, ह्यांना आपण जरा जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करतो, कारण ते काय वागतायत हे त्यांचं त्यांना कळत नसतं. Hmm.
सो लेट्स सी आता ही नवीन इन्फॉर्मेशन आपल्याला कशी उपयोगी पडते है।